विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं। स्पर्धा परीक्षेमध्ये जो विषय अत्यंत महत्त्वाचा समजला जातो त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आणि त्यामध्येही विशेषतः भारतीय संविधान याचा समावेश करावा लागतो, कारण स्पर्धा परीक्षेमधून पुढे चालून जे तयार होणारे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना कायद्याची इत्यंभूत माहिती असावी, भारतीय संविधानातील तरतुदींचा अभ्यास असावा हा हेतू त्यामागे असेल कदाचित। पण भारतीय संविधान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज आपण भारतीय संविधानाची माहिती जी आहे ती पाहायला सुरू करणार आहोत। खरं तर भारतामध्ये जवळपास 250 वर्ष ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि ब्रिटिशांच्या या जोकड्यातून 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारताचं संविधान जे आहे ते लागू झालं हे आपल्याला माहिती आहे। भारतामध्ये ज्या ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये मात्र लोकशाही होती, आणि लक्षात घ्या इंग्लंडमध्ये लोकशाही होती मात्र तिथं लिखित स्वरूपाचं संविधान आजही अस्तित्वात नाही, उपलब्ध नाही। भारतामध्ये मात्र स्वातंत्र्य मिळालं आणि आपण एक लिखित स्वरूपाचं संविधान जे आहे ते स्वीकारलेलं आहे। अनेक लोकांना असा प्रश्न असतो इंग्लंडमध्ये जर लोकशाही असेल आणि जगातली पहिली लोकशाही इंग्लंडमध्ये जर अस्तित्वात आली असेल तर मग तिथं संविधान का नाही, तर त्याची काही कारणं आहेत। प्रथमतः आपण ती कारणं जी आहे ती लक्षात घेऊ। हा भाग कदाचित तुम्हाला या अगोदर कधी न ऐकल्यामुळं वेगळा वाटण्याची शक्यता आहे, मात्र हा भाग महत्त्वाचा आहे। इंग्लंडमधली जी लोकशाही आहे ही लोकशाही उत्क्रांत आहे, उत्क्रांत म्हणजे टप्प्याटप्प्यानं आलेली आहे। लगेच जसं भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता गेली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं असं झालं नाही, तर इंग्लंडमधली लोकशाही ही उत्क्रांत आहे, त्यामुळं तिथं लिखित स्वरूपाच्या संविधानाची आवश्यकता पडली नाही। या अगोदर मी तुम्हाला असंही सांगेन की लिखित स्वरूपाचं संविधान कुठल्या 3 गोष्टीनंतर अस्तित्वात येतं। ज्या देशामध्ये राजशाही आहे आणि त्या राजशाहीची जागा लोकशाहीने घेतलेली आहे तर त्या देशामध्ये लिखित स्वरूपाच्या संविधानाची आवश्यकता असते। उदाहरणार्थ फ्रान्समध्ये राजशाही होती, त्या राजशाहीची जागा क्रांतीनंतर लोकशाहीने घेतली, तिथं लिखित स्वरूपाचं संविधान अस्तित्वात आलं। दुसरं जे आहे ते म्हणजे ज्या देशामध्ये एखादी सत्ता आहे म्हणजे भारतासारखं एखादं साम्राज्य उभं राहिलेलं आहे आणि त्या साम्राज्यातून त्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर त्यानंतर त्या देशामध्ये नवीन कायदा, नवीन लिखित स्वरूपाच्या संविधानाची आवश्यकता असते। जसं की भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि या ब्रिटिशांच्या साम्राज्यातून आपण स्वतंत्र झालो 1947 आणि आपल्या इथं लिखित स्वरूपाच्या संविधानाची आपल्याला आवश्यकता जी आहे ती या ठिकाणी निर्माण झाली, आपण लिखित स्वरूपाचं संविधान अस्तित्वात आणलं। हा झाला एक भाग। आणि तिसरं जे कारण आहे, तिसरं कारण म्हणजे एखाद्या देशाचे 2 भाग होणं किंवा 2 देश एकत्र येणं, यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे जर्मनीचं विभाजन आणि जर्मनीचं एकीकरण। म्हणजे ज्यावेळेस जर्मनीचं विभाजन झालं त्यावेळेस पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीसाठी वेगवेगळे संविधानं जी आहेत ते निर्माण करावी लागली आणि पुढे चालून 1989 ज्यावेळी जर्मनीचं परत एकीकरण झालं त्यावेळेस या एकसंघ जर्मनीसाठी नवीन संविधान जे आहे ते तयार करावं लागलं। म्हणजे अशा 3 कंडिशन ज्या देशाच्या इतिहासामध्ये निर्माण होतात त्या देशामध्ये लिखित स्वरूपाच्या संविधानाची आवश्यकता असते। इंग्लंडमध्ये यापैकी कुठल्याही पद्धतीची कंडिशन जी आहे ती निर्माण झाली नाही म्हणून इंग्लंडमध्ये संविधान नाही, तर मग इंग्लंडमध्ये लोकशाही आली कशी हो? तर इंग्लंडमध्ये लोकशाही येण्याची प्रक्रिया 1215 मॅग्ना कार्टापासून आहे।
1215 जो मॅग्ना कार्टा आला त्यानुसार त्या ठिकाणच्या लोकांनी राजाचे अधिकार कमी करून लोकांचे अधिकार जे आहे ते वाढून घेतले. ही 1215 गोष्ट आहे. पुढे 1688 ब्लडलेस रेव्होल्युशन झाली, त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू रक्तविहीन राजक्रांती झाली. आणि या रक्तविहीन राजक्रांतीनंतर परत इंग्लंडमध्ये राजाचे अधिकार जे आहे ते कमी झाले आणि पार्लमेंटचे अधिकार वाढवले. हे टप्प्याटप्प्यानं इंग्लंडमध्ये राजाचे अधिकार कमी होणं आणि पार्लमेंटचे वाढवत जाणं अशा पद्धतीच्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्यातून मग पुढे चालून इंग्लंडमध्ये ज्यावेळेस पूर्णपणे लोकशाही आली त्यावेळेस अगोदर झालेले काही कायदे अस्तित्वात होते, त्यामुळं त्यांना परत काही नव्या उत्साहानं संविधान तयार करायची आवश्यकता भासली नाही. लक्षात घ्या, मी एक मुद्दा रिपीट करतो, इंग्लंड हे जगातील पहिलं लोकशाही राष्ट्र आहे. इंग्लंड हे जगातलं पहिलं लोकशाही राष्ट्र आहे, मात्र या राष्ट्रामध्ये लिखित स्वरूपाचं संविधान अस्तित्वात नाही. काय फरक पडत नाही, कारण तिथं जे राज्य चालतं ते कायद्यानं चालतं. आता मग भारतामध्ये लिखित स्वरूपाच्या संविधानाची का आवश्यकता आहे हे मी तुम्हाला सांगितलं, कारण भारतामध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्यातून आपण मुक्त झालो होतो म्हणून आपल्याला नवीन कायदा आपला करायचा होता आणि तो आपण संविधान सभेच्या माध्यमातून पूर्ण केला. तर तो भाग पुढे येणारच आहे, पण त्या अगोदर भारतामध्ये कायदे निर्माण होण्याची ही जी प्रक्रिया आहे ती कशी सुरू झाली हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. थोडंसं मी तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जातो. इतिहासाचा जो विषय आहे इतिहासामध्ये हा भाग आपण शिकणार नाही आहोत, म्हणून स्वतंत्रपणे भारताच्या संविधानाला जोडून मी हे सगळे कायदे जे आहेत ते घेणार आहे. हे महत्त्वाचे कायदे आहेत आणि कायदे आहेत म्हणून मी त्याचा समावेश जो आहे तो राज्यशास्त्रामध्ये या ठिकाणी करतो आहे. तुम्हाला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 वगैरे वगैरे आपण इतिहासामध्ये अभ्यासलं डिटेलमध्ये. जर अभ्यासलं नसेल तर इतिहासाची व्हिडिओ बघा, तो भाग इथं रिपीट करण्याचं कारण नाही. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधीची आहे, 1600 आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा प्लासीची लढाई 1757 आहे, 1764 बक्सारची लढाई आहे. या सगळ्यामधून काय झालेलं आहे, या ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामधलं जे काही साम्राज्य जे आहे ते निर्माण झालं, मात्र हे साम्राज्य निर्माण होत असताना ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्लंडमध्ये प्रचंड टीका होऊ लागली. टीका होणं साहजिक होतं, कारण इंग्लंड हे लोकशाही राष्ट्र आहे की हो, आणि लोकशाही राष्ट्र असलेल्या इंग्लंडसारख्या एका देशामधील ईस्ट इंडिया नावाच्या एका कंपनीनं भारतासारख्या देशामध्ये जाऊन अत्यंत समृद्ध असा समजला जाणारा बंगालसारखा जो प्रांत आहे, या बंगालसारख्या प्रांताला अवघ्या काही वर्षामध्ये भुके कंगाल बनवलं आणि त्यामुळं त्याचे पडसाद इंग्लंडमध्ये जे आहे ते उमटू लागले आणि त्यातून ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही कायदे झाले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला कायदा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट असं म्हणतात त्याला. हा 1773 आहे, लिहून घ्या. रेग्युलेटिंग ॲक्ट हा 1773 कायदा आहे, ब्रिटिश पार्लमेंटनं तयार केलेला कायदा आहे. आणि हा कायदा यासाठी महत्त्वाचा आहे कारण या कायद्यानं पहिल्यांदाच ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याला थोडंसं नियमन करण्याचा, नियंत्रण करण्याचा, कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय झालं बघा या कायद्यामध्ये, तुम्ही एक एक पॉईंट मी सांगतो सावकाश, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. कारण मी तुम्हाला पहिल्याही मागच्याही इतिहासाच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही रिपीट रिपीट व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा जर व्हिडिओ बघत असतानाच वही आणि पेनचा वापर केलात आणि महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते लिहून घेतलात. आता माझा बोलण्याचा वेग कदाचित जास्त असेल आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या वेगानं लिहून घेता येत नसेल, तर दुसरी सोपी आयडिया करायचं, आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि आपलं तेवढं वाक्य झालं की मग अजून सुरू करायचं, परत पॉज करायचं, असं करून तुम्ही लिहून घ्या. या काळामध्ये भारतामध्ये वॉरन हेस्टिंग नावाचा अधिकारी जो आहे तो कोलकात्याचा गव्हर्नर आहे. याच्यातलं रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे 1773, यातलं पहिलं महत्त्वाचा मुद्दा असा आहे कंपनीच्या, ईस्ट इंडिया कंपनीच्या
भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली गेली. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना केली गेली आणि यामुळं कंपनीवर आता नियंत्रण ठेवता येणं शक्य झालेलं होतं. दुसरा मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. 1773 या रेग्युलेटिंग ॲक्टमुळं बंगालचा गव्हर्नर हा आता बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. वॉरन हेस्टिंग्ज होता त्या काळात, बरं का. 1773 या रेग्युलेटिंग ॲक्टमुळं बंगालचा गव्हर्नर हा आता काय बनला आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल बनलेला आहे. आणि त्याच्या अंडर मद्रास आणि मुंबई हे दोन्ही भाग जे आहे त्याच्या नियंत्रणाखाली आले. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हा सुप्रीम अधिकारी झाला आणि मुंबई आणि जो मद्रास नावाचा प्रांत होता, तीन प्रांत होते त्या काळामध्ये, कोलकाता किंवा बंगाल म्हणा त्याला, मद्रास आणि मुंबई. तर हे मुंबई आणि मद्रासचा जो भाग होता तो भागसुद्धा या बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आला. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट या रेग्युलेटिंग ॲक्टनं झालेली आहे, ती म्हणजे कोलकाता या ठिकाणी या कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली गेली. थोडं व्यवस्थित ऐका. 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार 1774 कोलकाता या ठिकाणी सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली गेली. या न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि तीन इतर न्यायाधीश होते. जे टोटल किती न्यायाधीश होते, चार न्यायाधीश होते. एक मुख्य न्यायाधीश आणि इतर तीन न्यायाधीश या कोलकाता या ठिकाणी 1774 स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये होते. पुढचा पॉईंट आहे की आता ही जी कंपनी आहे ना, ईस्ट इंडिया कंपनी, या कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता दर 20 चार्टर ॲक्ट येणार होते. चार्टर ॲक्ट म्हणजे 1773 नंतर 20 ॲड करा याच्यामध्ये 1793 पहिला चार्टर ॲक्ट जो आहे तो निर्माण होणार होता. तो भाग आपण पुढे पाहू. फक्त आता एवढा मुद्दा समजून घ्या की दर 20 चार्टर ॲक्ट येणार होते आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करायला या कायद्यानुसार प्रतिबंध केला गेला. कारण कंपनीच्या नावावर ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी फार मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी व्यापार करत होते, त्यातून प्रचंड भ्रष्टाचार, आर्थिक लाभ वगैरे प्रकार चालू होते आणि यावर कुठंतरी नियंत्रण आणणं, त्याला स्टॉप करणं पार्लमेंटला महत्त्वाचं वाटलं आणि त्यातून रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो समाविष्ट केला गेला. तर अशा पद्धतीनं या रेग्युलेटिंग ॲक्ट नावाच्या कायद्यानुसार भारतामधील ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. यानंतरचा एक कायदा आहे 1764, त्याला ट्रेड्स ऑफ इंडिया ॲक्ट असं म्हणतात. हा कायदा महत्त्वाचा कायदा का आहे, कारण या कायद्यानुसार कंपनीच्या कारभारावर नियंत्रण करण्यासाठी आता बोर्ड ऑफ कंट्रोल आलं. 73 काय आलं होतं, बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आलं होतं, आता बोर्ड ऑफ कंट्रोल आलं. एवढंच नाही तर कंपनीच्या कारभारावर आता ब्रिटिश पार्लमेंटचं डायरेक्ट नियंत्रण, प्रत्यक्ष नियंत्रण जे आहे ते सुरू झालं. ट्रेड्स ऑफ इंडिया ॲक्ट 1764 आहे. या ॲक्टनुसार दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, एक बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती आणि ब्रिटिश पार्लमेंटचं कंपनीच्या अधिकारावर डायरेक्ट नियंत्रण, कंपनीवर आता डायरेक्ट नियंत्रण जे आहे ते प्रस्थापित झालेलं आहे. आपण पुढे जाऊयात आणि पुढच्या काळामध्ये कुठले कायदे झाले ते बघूयात. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, 1773 नंतर 1793 चार्टर ॲक्ट फर्स्ट येणार होता. तर हा 1793 जो चार्टर ॲक्ट पहिला आहे, चार्टर ॲक्ट पहिला, त्याला आपण मराठीमध्ये सनदी कायदा असं म्हणू. हा पहिला आहे बघा 1793. या कायद्यानुसार मुंबई आणि मद्रास ये ठिकाणचे जे गव्हर्नर आहेत
या गव्हर्नरवर गव्हर्नर जनरलला अधिकार जो आहे तो देण्यात आला. म्हणजे फक्त ते प्रांतच आधिपत्याखाली आले नाही तर गव्हर्नरलाही त्यांच्या आधिपत्याखाली जे आहे ते आणलं गेलं. त्यानंतर गव्हर्नर जनरल जर दौऱ्यावर असेल कुठला कोलकात्याचा तर कौन्सिल जी होती त्या कौन्सिलमध्ये चार सदस्य होते त्यापैकी एका बिनलष्करी अधिकाऱ्याची काम करण्यासाठी कार्यभार सांभाळण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती जी आहे ती 1773 या सनदी कायद्यानुसार करण्यात आली. म्हणजे अशा पद्धतीनं हळूहळू कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे वेगवेगळे प्रयत्न जे आहे ते सुरू झालेले होते. पुढे 1813 आहे बघा, 1793ला 20 वर्ष पूर्ण कधी होतात, 1813ला होतात. 1813चा हा सनदी कायदा चार्टर ॲक्ट दुसरा आहे, हा दुसरा कायदा आहे, हा लिहून घ्या. 1813चा सनदी कायदा दुसरा आणि 1813च्या या कायद्यानुसार काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. आपण यातला पहिला मुद्दा पाहू तो आहे ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लोकांना शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयाची तरतूद केली. म्हणजे आता ईस्ट इंडिया कंपनीवर बंधन आणलं गेलं ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्यात होय, की दरवर्षी ईस्ट इंडिया कंपनीनं भारतातील शिक्षणासाठी 1,00,000 रुपये खर्च करावेत. दुसरं आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधील व्यापाराची मक्तेदारी या 1813च्या चार्टर ॲक्टनुसार आता संपलेली आहे. म्हणजे काय होतं इतके दिवस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्याची मक्तेदारी मोनोपॉली म्हणजे एकाधिकारशाही जी आहे ती प्राप्त झालेली होती. आता या एकाधिकारशाहीमुळे काय होतं, इतरांना काही करता येत नाही ना. इंग्लंडमध्ये अजून पण व्यापारी कंपन्या होत्या, वेगवेगळे व्यापारी होते, पण त्या व्यापाऱ्यांना भारताशी व्यापार करता यायचं नाही. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी मात्र प्रचंड नफा कमवायचे, त्यामुळे इंग्लंडमधल्या व्यापाऱ्यांचाही दबाव होता, त्यातनं हा निर्णय घेतला गेलेला आहे. फक्त एका गोष्टीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कायम राहिली, तो होता चहा. आता चहाचं प्रकरण आपण पुन्हा कधीतरी बोलू, मात्र तुमच्या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आज विषय झालेला चहा हा एकेकाळी ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीचा विषय होता. म्हणजे त्यांचा व्यापार चालायचा, त्यांनीच कंपनी व्यापार करायची ती फक्त. आणि यामधला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ख्रिश्चन मिशनरीज जे होते, धर्मप्रसारक जे होते, या लोकांना भारतामध्ये आता धर्मप्रसार करायला परवानगी मिळाली. मी इतिहास शिकवत असताना म्हणलं होतं आठवा, की पोर्तुगीजांनी गडबड केली होती धर्मप्रसार करायचं, त्यामुळे त्यांना भारतामध्ये आपलं साम्राज्य उभं करता आलं नव्हतं. ही चूक ईस्ट इंडिया कंपनीनं केली नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीनं फक्त व्यापारावर लक्ष दिलं, धार्मिक बाबतीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, हे सुरुवातीच्या काळातलं सांगतो मी तुम्हाला. व्यापार करायचा, पुढे साम्राज्य त्यातनं निर्माण केलं आणि ज्यावेळेस साम्राज्य मजबूत झालं त्यावेळेस मात्र 1813च्या कायद्यानं या सनदी कायदा दुसरा जो होता चार्टर ॲक्ट सेकंड यानुसार मात्र धर्मप्रसार करायला या धर्मप्रसारकांना परवानगी दिली गेली. एक पॉईंट लक्षात ठेवा, लिहून घ्या, तो विल्बर फोर्स म्हणून होता. विल्बर फोर्स म्हणून एक धर्मप्रसारक होता, त्या व्यक्तीनं केलेल्या प्रयत्नातून हा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतामध्ये कशा पद्धतीनं ब्रिटिशांनी वेगवेगळे कायदे जे आहेत ते आणले हे बघत आहोत. खरं तर भारतामधील भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये या कायद्यांचा वाटा जो आहे तो फारसा नाही आहे, मात्र भारतामधले एकूणच सगळे कायदे लक्षात घेणं आणि त्यातून आपला हा अभ्यास जो आहे तो पुढे घेऊन जाणं भारताच्या संविधानापर्यंत हा एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो. म्हणून मी अशा पद्धतीनं सुरू केलेला आहे. पुढच्या तासामध्ये आपण 1833चा सनदी कायदा तिसरा बघूयात. आजच्या तासामध्ये मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.